वेळेची गोष्ट भाग एक. चिंटू आता तुमच्या चांगल्याच ओळखीचा झालाय. तो जून मध्ये मुंबईला गेला होता. त्याच वेळेस त्याचा मित्र पिंटू काही कामानिमित्तानं आसामला ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी असलेल्या दिब्रुगडला गेला होता. चिंटू झोपलेला असतानाच पिंटूचा फोन आला. पिंटू म्हणाला, अरे अजून झोपलायस, चल उठ, सूर्य उगवला, कामाला लाग. चिंटून मुंबईला खिडकीच्या बाहेर बघितलं तर अंधार होता. अरे पिंट्या, झोप रे बाबा, अजून काळोख आहे बाहेर. पिंटू म्हणाला, अरे इकडे तर ब्रह्मपुत्रा नदीवर सूर्य उगवतोय, काय सुंदर दृश्य आहे हे. अरे झोपू दे ना रे पिंट्या, अजून काळोख आहे इथे. चिंटूने घड्याळात बघितलं. अरे आता तर 4:15 वाजलेत, 4:15 कधी सूर्य उगवताना पाहिलायत का? पिंटू गोंधळला. त्यानंही स्वतःचं घड्याळ पाहिलं, त्याच्याही घड्याळात 4:15 वाजले होते. आता दोघही जागे झाले. ही काय भानगड आहे, दोघ एकाच देशात होते, दोघांची घड्याळ सारखीच वेळ दाखवत होती 4:15. मग एका जागी सूर्य उगवतोय आणि दुसरीकडे काळोख. दोघ अगदी हैराण झाले. तुम्ही यांना हे समजून सांगू शकता का, असं का होतंय? आपण आपल्या पृथ्वीला जरा लांबून बघूया. आपली पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरत असते. पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असतो तिथे दिवस असतो आणि सूर्यासमोर नसलेल्या भागाच्या इथे रात्र असते. आपण आधी काही जागा बघूया. ही दिसतीय ती आहे अमेरिका. हिच्या बरोबर उलट्या बाजूला भारत आहे, जो अजून तुम्हाला दिसत नाहीये. आता अमेरिका जाऊन आपल्याला रशियाचा थोडा भाग आणि जपान दिसतंय. इथे सूर्य उगवलाय. आता जपानला मागे टाकून चीन, व्हिएतनाम सारखे देश दिसू लागले. आणि हे बघा, आलं भारतातलं आसाम राज्य. दिब्रुगड इथे. जेव्हा दिब्रुगडला सकाळ होतीये तुम्हाला जसं इथे दिसतंय, मुंबईत असून अंधारच आहे. म्हणजे पिंटू खरं सांगत होता आणि चिंटूही खरं सांगत होता. दिब्रुगड मध्ये सूर्य उगवत असताना मुंबईत काळोख होता. पृथ्वी जशी जशी फिरेल तसा मुंबईत सूर्यप्रकाश पोहोचेल आणि पिंटू म्हणेल, सूर्य उगवला, सकाळ झाली. आपल्याला हे कळलं की भारत एक देश आहे, पण तो एवढा मोठा आहे की आसामच्या दिब्रुगड मध्ये जेव्हा सकाळ होते तेव्हा मुंबईत काळोख असतो. म्हणजे आपण भारताचा नकाशा बघितला तर आपल्याला कळेल की सगळ्यात आधी सूर्य दिब्रुगडला उगवतो, मग कोलकात्याला आणि दार्जिलिंगला, भुवनेश्वरला, रांची, मग पटना आणि रायपूरला, मग अलाहाबाद, मग दिल्ली आणि भोपाळला. अजून एक गोष्ट, जेव्हा मुंबईत काळोख आहे आणि 4:15 तेव्हा दिब्रुगड मध्ये सूर्य उगवलाय, पण तरीही घड्याळात 4:15 वाजलेले आहेत, असं का? आपण आता हे पुढच्या व्हिडिओत बघूया.